Dear student, in the last lecture, we have seen the axial skeleton. In it, we have seen skull, rib cage, the spine, then appendicular skeleton. Next, try this. Move different part of your body from head to toes and observe the different places at which दे कॅन बेंड अर्टर. आता काय करायला सांगितले की डोक्यापासून पायापर्यंतच्या तुमच्या शरीराची वेगवेगळ्या ठिकाणी असणारी जी काही हालचाल जी आहे तर ती हालचाल त्या ठिकाणी आपल्याला करून पाहायला सांगितली आणि शरीराचे भाग कोणकोणत्या ठिकाणी बेंड होतात वाकतात किंवा फिरवता येतात याचं असणारं जे काही निरीक्षण जे आहे तर ते निरीक्षण आपल्याला त्या ठिकाणी करायला सांगितले. आता काय सांगितले द बोन्स In our body are connected to each other by the means of ligaments. तर आपल्या असं लक्षात येतं नसते की आपल्या शरीरामधली असणारी जी काही हाडं जी आहेत तर ती हाडं एकमेकांशी अस्थिबंध जे आहेत ज्याला त्या ठिकाणी आपण लिगामेंट म्हटलेले तर त्या अस्थिबंधांनी त्या ठिकाणी जोडलेली असतात. त्याच्यानंतर पुढे आपल्याला दिलेलं आहे की जॉईंट्स का जॉईंट्स म्हणजे सांधा. जॉईंट्स आर द प्लेसेस वेअर टू आर मोर दॅन टू बोन्स आर कनेक्टेड टू इच अदर. या ठिकाणी ज्या ठिकाणी दोन किंवा दोनापेक्षा जास्त अशा प्रकारचे असणारे जे काही हाडं जे आहेत तर ते हाडं एकमेकांना त्या ठिकाणी जोडलेली असतात तर अशा प्रकारची असणारे जे काही जोडणी जे आहेत तर त्या जोडणीलाच त्या ठिकाणी सांधा जो आहे तर तो सांधा त्या ठिकाणी म्हणतात. जॉईंट्स आर अप टू टाईप्स आणि हे असणारे जे काही सांधे जे आहेत तर त्या सांध्यांचे दोन प्रकार आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत. पहा की जॉईंट्स पहिलं दिलेलं आपल्याला मुव्हेबल जॉईंट्स म्हणजे त्या ठिकाणी चल सांधा किंवा हलणारा त्या ठिकाणी सांधा आणि दुसरं आपल्याला सांगितलेलं आहे की इमुव्हेबल जॉईंट्स अचल ज्याची त्या ठिकाणी हालचाल करू शकत नाही अशा प्रकारचा सांधा. आता मुव्हेबल जॉईंट्स बोन्स कॅन मूव या ठिकाणी असणारा जो काही मुव्हेबल जॉईंट्स जो आहेत म्हणजे चल सांधा जे आहेत तर त्या चल सांध्यामध्ये असणारे जे काही हाडं जे आहेत तर त्या हाडांचे असणारे जे काही मुव्हमेंट जे आहेत हालचाल जे आहेत तर ते हालचाल त्या ठिकाणी होताना दिसते. एक्झाम्पल याची आपल्याला दिलेली आहे की बोन्स ऑफ द आर्म्स आपला हा जो काही हात जो आहे तर त्या हाताचे असणारे जे काही मुव्हमेंट जे आहेत तर ते मुव्हमेंट आपण त्या ठिकाणी करू शकतो. त्याच्यानंतर दुसरं आपल्याला सांगितलंय लेग्स म्हणजे सर्वसाधारणपणे हात असेल पाय असेल किंवा बोटं जी आहेत तर यांचीसुद्धा असणारे जे काही मुव्हमेंट जे आहेत तर ते मुव्हमेंट आपण त्या ठिकाणी करू शकतो. म्हणजे याच्यामध्ये असणारे जे काही जॉईंट जे आहेत सांधे जे आहेत तर त्या सांध्यांची आपण त्या ठिकाणी हालचाल जी आहेत किंवा हाडांची हालचाल त्या ठिकाणी करू शकतो. दुसरं आपल्याला सांगितलं की इमुव्हेबल जॉईंट्स म्हणजे अचल सांधा बोन्स कॅनॉट मूव एक्झाम्पल्स बोन्स ऑफ द स्कल अदर दॅन द लोअर जॉ. या ठिकाणी इमुव्हेबल असणारे जे काही जॉईंट जे आहेत तर त्याच्यामधले असणारे जे काही हाडं जे आहेत तर त्या हाडांची असणारे जे काही हालचाल जे आहेत तर ते हालचाल आपण त्या ठिकाणी करू शकत नाही. याची उदाहरणं आपल्याला सांगितलेली की बोन्स ऑफ द स्कल तर बोन्स ऑफ द स्कल म्हणजे आपले कवटीचे असणारे जे काही हाडं जे आहेत तर त्या कवटीच्या हाडाचं जर तुम्ही त्या ठिकाणी निरीक्षण जर केलं तर खालचा असणारा जो काही जबडा जो आहे अदर दॅन द लोअर जॉ खालचा जबडा सोडून सर्व असणारे जे काही हाडं जे आहेत तर त्या हाडांची फक्त खालच्या जबड्याची असणारी जी काही हालचाल जी आहे तर ती हालचाल त्या ठिकाणी होताना असते. बाकीची असणारे जे काही हाडं जे आहेत तर त्या हाडांची असणारी जी काही हालचाल जी आहे तर ती हालचाल आपल्याला त्या ठिकाणी होताना दिसत नाही. पुढे आता टाईप्स ऑफ जॉईंट्स आपल्याला त्या ठिकाणी सांगितलेले की या ठिकाणी असणारे जे काही सांधे जे आहेत तर त्या सांध्यांचे असणारे जे काही प्रकार जे आहेत तर ते प्रकार आपल्याला त्या ठिकाणी सांगितलेले की लेटेस्ट स्टडी सम टाईप्स ऑफ मुव्हेबल जॉईंट्स चल सांधे जे आहेत ज्यांची त्या ठिकाणी हालचाल होताना दिसते अशा प्रकारचे असणारे जे काही सांधे जे आहेत तर त्या सांध्यांचा असणारा जो काही अभ्यास जो आहे तर तो अभ्यास आपल्याला त्या ठिकाणी करायचा आहे. पहिला दिलेला आहे की हिंज जॉईंट म्हणजे बिजागरीचा सांधा. आता बिजागरी काय भानगड असते तर आपला दरवाजा जो आहे तर त्या दरवाज्याला बिजागरी त्या ठिकाणी असते. त्या दरवाज्याची जशी त्या ठिकाणी हालचाल होताना दिसते तर त्याला असणारे जे काही बिजागरी जे आहे तर ती बिजागरी तुम्ही तुमच्या घरामध्ये असणारा जो काही दरवाजा जो आहे तर त्या दरवाज्याला बिजागरी असते. बिजागरी काय भानगडे कळत नसेल तर आपल्या आईवडिलांना त्या ठिकाणी विचारा आणि त्याच्यावरून तुम्हाला त्या ठिकाणी बिजागरी जी आहे तर ती बिजागरी
नेमकी काय आहेत तर ते लक्षात येईल. बघा या ठिकाणी हिंज जॉईंट्स म्हणजे सर्वसाधारणपणे बिजागरीचा असणारा जो काही सांधा पायाची असणारी जी काही डायग्रॅम जी आहेत तर ती डायग्रॅम आपल्याला या ठिकाणी दाखवलेली की अशा पद्धतीचा असणारा जो काही हिंज जॉईंट जो आहे बिजागरीचा असणारा जो काही सांधा जो आहे तर तो सांधा आपल्याला त्या ठिकाणी आकृती जी आहे तर त्या आकृतीमध्ये दाखवलेला आहे. या ठिकाणी आपल्याला काय होताना दिसते की हे असणारे जे काही हाड जे आहेत तर ते हाड खालचं असणारे जे काही हाड जे आहेत तर त्या हाडांमध्ये त्या ठिकाणी हालचाल करताना त्या ठिकाणी दिसते. याची हालचाल जी आहे तर ती एकाच दिशेने त्या ठिकाणी होताना दिसते. जसं या आकृतीमध्ये असणारे जे काही हाडं जे आहेत तर त्या हाडांची असणारे जे काही हालचाल जे आहेत तर ते हालचाल आपल्याला एकाच दिशेने त्या ठिकाणी होताना दिसते. आता काय दिलेलं की हिंज जॉईंट्स This type of joints allow the movements of the bones only in one direction. म्हणजे या प्रकारचा सांधा म्हणजे बिजागरीचा असणारा जो काही सांधा जो आहे तर त्या सांध्यांमध्ये होणारे जे काही हाडांची असणारे जे काही हालचाल जे आहे तर ते हालचाल त्या ठिकाणी एकाच दिशेनं त्या ठिकाणी शक्य होताना दिसते. इट मूव्ज इन 180 डिग्री अँगल. या सांध्यांची असणारे जे काही हालचाल जे आहेत तर ती हालचाल 180 अंश कोनातून त्या ठिकाणी होताना दिसते. एक्झाम्पल आपल्याला दिलेले द एल्बो द नी जॉईंट्स. आता हा असणारा जो काही एल्बो जो आहे तर त्या एल्बोची आपल्याला लक्षात येताना दिसते की पहा या ठिकाणी इथून 0 दर धरला तर या ठिकाणी 90 झाला, 90 नंतर 180 अशा पद्धतीनं आपल्याला जो काही कोपर जो आहे तर त्या कोपराचं जर आपण जर उदाहरण जर घेतलं किंवा खांदा जो आहे सॉरी कोपर जो आहे तर त्या कोपराचं जर उदाहरण जर घेतलं तर याची असताना जे काही हालचाल जे आहे तर ते हालचाल आपण त्या ठिकाणी 180 अंश कोणामधून त्या ठिकाणी करू शकतो. दुसरं आपल्याला सांगितलं न्यू जॉईंट्स, गुडघा जो आहे तर त्या गुडघ्याची असताना जे काही हालचाल जे आहे तर ते हालचाल आपल्याला त्या ठिकाणी 180 अंश कोणामधून आपण त्या ठिकाणी हालचाल जी आहे तर ते हालचाल त्या ठिकाणी करू शकतो. दुसरा प्रकार आपल्याला दिलेला आहे की बॉल अँड द सॉकेट जॉईंट. आता या ठिकाणी आकृती जी आहे तर त्या आकृतीमध्ये आपल्याला त्या ठिकाणी बॉल अँड सॉकेट जॉईंट जो आहे तर तो त्या ठिकाणी दाखवलेला आहे. आता तोही आपल्याला त्या ठिकाणी आकृती जी आहे तर त्या आकृतीमध्ये पहा तर तुमच्या लक्षात येईल की सर्वसाधारणपणे बॉल अँड सॉकेट जॉईंट जो आहे तर तो बॉल अँड सॉकेट जॉईंट आपल्याला त्या ठिकाणी आकृतीमध्ये दाखवलेला पहा. इथे ही जी आकृती जी आहे तर त्या आकृतीमध्ये आपल्याला त्या ठिकाणी दाखवलेलं आहे. आता बॉल अँड सॉकेट जॉईंट म्हणजे उखळीचा सांधा. पहा पूर्वीच्या काळी उखळ असायचं. आता उखळ काय भानगडे हे आपले ग्रँडफादर असतील ग्रँडमदर असतील तर त्यांना त्या ठिकाणी विचारा ते सांगतील उखळ काय भानगडे. खोलगट अशा प्रकारचा असणारा जो काही खड्डा जो आहे तर त्या खड्ड्यामध्ये धान्य जे आहे तर ते धान्य त्या ठिकाणी टाकलं जायचं आणि मुसळ जे आहे तर त्या मुसळाच्या साहाय्याने ते कुटलं जायचं. तुमच्या सर्वसाधारणपणे ग्रँडमदर असेल ग्रँडफादर असेल तर त्यांना त्या ठिकाणी विचारा तर ते तुम्हाला सांगतील. पाहता इथे काय दिलेलं आहे आपल्याला बॉल अँड सॉकेट जॉईंट उखळीचा असणारा जो काही सांधा जो आहे तर तो सांधा. इन धिस टाईप ऑफ जॉईंट द बोन्स कॅन मूव इन टू आर मोर डिरेक्शन इन ए 360 अँगल. सर्वसाधारणपणे आपल्या लक्षात येताना दिसते की या ठिकाणी या प्रकारचा असणारा जो काही सांधा जो आहे म्हणजे उखळीचा सांधा जो आहे तर त्या उखळीच्या सांध्यामध्ये हाडांची असणारी जी काही हालचाल जी आहे तर ती दोन किंवा अधिक दिशेला त्या ठिकाणी होताना दिसते. आणि पुढे आपल्याला सांगितलं की सर्वसाधारणपणे इन ए 360 डिग्री अँगल 360 अंश कोणामधून याची हालचाल जी आहे तर ती हालचाल त्या ठिकाणी होताना दिसते. उदाहरणार्थ आपला असणारा हा जो काही खांदा जो आहे तर त्या खांद्याची असणारी जी काही हालचाल जी आहे तर ती हालचाल काय करताना दिसते मी या ठिकाणी 360 डिग्री अँगलला त्या ठिकाणी करू शकतो. खांदा असेल किंवा त्या ठिकाणी असणारा जो काही खुबा जो आहे तर त्या खुब्याची असणारी जी काही हालचाल जी आहे तर ती हालचालसुद्धा काय करताना दिसतो आपण तर त्या ठिकाणी सर्वसाधारणपणे त्या ठिकाणी 360 अँगलमध्ये त्या ठिकाणी करू शकतो. म्हणजे या ठिकाणी आपल्याला शोल्डर म्हणजे खांदा आणि हिप जॉईंट्स आपलं जे काही हिप जे आहे खोबा जो आहे तर तो त्या ठिकाणी कंबर जे आहे तर त्या कंबरच्या खाली त्या ठिकाणी असणारा जो काही भाग जो आहे तर तो असणारा जो काही हिप जॉईंट जो आहे तर ज्याच्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी उखळीचा असणारा जो काही सांधा जो आहे तर तो सांधा त्या ठिकाणी आपल्याला आढळून येताना दिसतो. तिसरा प्रकार आपल्याला त्या ठिकाणी पाहायचा आहे की ग्लाइंडिंग जॉईंट्स. आता ग्लाइंडिंग स्लाइडिंग आपल्याला कळतेच. घरामध्ये ज्या ठिकाणी खिडक्या ज्या असतात तर त्या खिडक्यांना त्या ठिकाणी काचा असतात तर त्या सरकताना दिसतात त्याला स्लाइडिंग म्हटलेलं. तसं या ठिकाणी ग्लाइंडिंग जॉईंट म्हणजे सरकता अशा प्रकारचा सांधा. इन दिस टाईप ऑफ जॉईंट्स द बोन्स कॅन ओनली साइड ओव्हर इच अदर एक्झाम्पल रेस्ट अँकल जॉईंट्स.
त्या ठिकाणी असणार जो काही ग्लाइंडिंग जॉईंट जो आहे, पण या ठिकाणी आकृती जी आहे तर त्या आकृतीमध्ये आपल्याला त्याचे असणारे जे काही डायग्राम जे आहेत, पण या ठिकाणी कशा पद्धतीने त्या ठिकाणी तो काढताना दिसते, स्लाईड होताना दिसते. या ठिकाणी आपला जो काही हात जो आहे तर त्या हातामध्ये असणारे जे काही जॉईंट्स जे आहेत तर ते जॉईंट्स त्या ठिकाणी दाखवलेले आकृतीमध्ये तुमच्या लक्षात येईल. सरकता सांधा त्या ठिकाणी दाखवलेला आहे. तर हा जो काही सरकता असणारा जो काही सांधा जो आहे तर त्या सांध्यामध्ये असणारे जे काही हाडं जे आहेत तर ते हाडं काय होताना दिसतात, एकमेकांवर त्या ठिकाणी सरकताना दिसतात. त्याची उदाहरणं जे आहेत तर ते उदाहरणं आपल्याला रिस्ट दिलेले, रिस्ट म्हणजे आपलं जे काही मनगट जे आहे तर ते मनगट. दुसरं आपलं सांगितलं एक अँकल जॉईंट म्हणजे पायाचा असणारा जो काही घोटा जो आहे तर तो घोटा. याच्यामधली असणारे जे काही हाडं जे आहेत तर त्या हाडांमध्ये सर्वसाधारणपणे सरकता असणारा जो काही सांधा जो आहे तर तो सांधा आपल्याला त्या ठिकाणी आढळून येताना दिसतो. एवढाच भाग आपण या तासाला पाहणार आहोत. पुढील भाग पुढील तासाला पाहू. धन्यवाद.